मन अस्वस्थ होतं, अशांत होतं, विचलित होतं. या मनाला शांत करायला हवं, त्यासाठी मनाशी संवाद साधायला हवा. मनाचे श्लोक म्हणजे एका प्रकारे आपल्या मनाशी आपण संवाद साधणंच आहे. समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या अनेक मनाच्या श्लोकांपैकी या व्हिडिओमध्ये आपण 7 मनाचे श्लोक बघणार आहोत, जे आपलं मन शांत ठेवण्यासाठी मदत करतील. सुरुवात करूया पहिल्या श्लोकापासून. आता हा पहिला श्लोक जो आहे तो दिवसाच्या सुरुवातीविषयीच खूप छान भाष्य करतो. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. सदाचार हा थोर सांडू न येतो, जनितो चितो मानवी धन्य होतो. समर्थ रामदास स्वामी यांनी सांगितलं आहे की सकाळी उठल्यावर भगवंताचं स्मरण करावं. भगवंत असेल किंवा ज्याचं त्याचं कुठलंही श्रद्धास्थान असेल, त्याचं जर आपण स्मरण केलं, त्याविषयी जर कृतज्ञता व्यक्त केली, तर दिवसाची सुरुवात उत्तम होऊ शकते. आणि त्याच्याकडून आपण जर सकारात्मक ऊर्जा मिळवली तर दिवसभराच्या कार्यासाठी ही ऊर्जा उपयोगी पडू शकते. तर या पद्धतीत आपण आपला दिवस सुरू करू शकतो. याच श्लोकामधल्या तिसऱ्या ओळीमध्ये असं लिहिलं आहे की सदाचार हा थोर सांडू न येतो. सदाचार, आपले विचार जितके महत्त्वाचे असतात तितकीच आपली कृती म्हणजेच आपले आचार देखील महत्त्वाचे असतात. तर किमान दुसऱ्याला त्रास होऊ नये असं जरी किमान आपलं वर्तन असेल, तरी देखील तो एक प्रकारे सदाचारच होऊ शकतो, नाही का? दिवस तर सुरू झाला. आता या दिवसभरात समोर येतात ती डोंगरासारखी कामं. भरपूर कामं आपल्यासमोर दिवसभरात मांडून ठेवलेली असतात. या कामासाठी ऊर्जा तर आपण मिळवली, पण त्याच्यासाठी धैर्यसुद्धा एकवटावं लागतं. या धैर्याच्या बाबतीत सांगताना पुढचा मनाचा श्लोक असं म्हणतो, मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच सोषित जावे. स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकासी रे नीव वावे. म्हणजेच आपल्या मनी आपण आपलं कार्य करताना धैर्य असावं, धारिष्ट्य असावं. याचं कारण फार महत्त्वाचं आहे, कारण बोलणारे हे आपण कुठलंही काम केलं, कसंही काम केलं तरी बोलत राहतातच. त्यामुळे हे धारिष्ट्य लोकांनी बोललेले बोल सहन करण्यासाठी, सोसण्यासाठी गरजेचं असतं. आणि लोक जे काही बोलतात ते ऐकून घ्यावं, प्रत्येक वेळेला त्याच्यावर काहीतरी रिॲक्ट केलंच पाहिजे हे आवश्यक नाही. कारण स्वतः जर आपण नम्र बोलत राहिलो तर याचा फायदा आपल्यालाच होतो. कोणी कितीही आपल्याशी वाईट बोललं, कितीही आपल्याला दुखवायचा प्रयत्न केला, आणि आपण जर दुखावलोच गेलो नाही तर सकारात्मकता आपल्यामध्येच टिकून राहते, नाही का? आता उपयोगात येतो तो श्लोक क्रमांक 3. कारण कामाला तर आपण सुरुवात केली, पण काम कशा पद्धतीत करावं, काम सगळेच करतात, पण आपलं काम कसं असावं याबाबत बोलताना समर्थ रामदास स्वामी असं म्हणतात की देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. मना चंदनाचे परित्वाजी जावे, परी अंतरी सज्जनानी ववावे. तर आपलं कार्य असं असावं की आपण गेल्यानंतरसुद्धा किंवा आपण तिथे नसू तेव्हासुद्धा आपली कीर्ती ही मागे उरली पाहिजे. म्हणजेच आपल्या कामाचं कौतुक व्हावं, अशाच पद्धतीत आपण जर आपलं काम केलं तर किती छान होईल. चंदनासारखं झिजत राहावं असं त्यांनी म्हटलं आहे. आता चंदन जेव्हा आपण उगाळतो तेव्हाच त्याचा सुगंध सर्वत्र दरवळतो. त्यामुळे आपलं काम असं असावं की सर्वत्र आपल्या कामाचा दरवळ पसरेल. आता आपण कार्य करण्याविषयी बोलत आहोत तर यालाच जोडून येतो श्लोक क्रमांक 4. नको रे मना द्रव्यते पुढिलांचे, अतिस्वार्थ बुद्धी नरे पापसाचे. घडे भोगणे पापते कर्म खोटे, न होता मना सारिखे दुःख मोठे. इथे समर्थ रामदास स्वामी असं सांगतात की वाडवडिलांकडून अनेकदा धनसंपत्ती माणसांना मिळत असते, पण याच्यातूनच अनेकदा घरच्यांमध्येच वादंग निर्माण होऊ शकतात. इथे रामदास स्वामी सांगतात की आपण आपल्या कष्ट करण्यावर भर द्यावा. कष्टाला पर्याय नाही, आपण आपलं कार्य करत राहायचं आणि त्यातून धनसंपत्ती मिळवत राहावी. श्लोक क्रमांक 5. जनी सर्वसुखी असा कोण आहे, विचारे मना तूची शोधूनी पाहे. मना त्वा चिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले.
सुख आणि दुःख हा आयुष्याचाच एक भाग आहे. दुःख कोणालाही चुकलेलं नाही, पण तरीही माणसं अनेक कारणांवरून रडत बसतात. एका ऑफिसमध्ये एक मुलगा काम करत होता, त्याचं इन्क्रीमेंट त्याला हवं तेवढं झालं नाही, त्यामुळे तो रडत बसला. त्याने ठरवलं की आता बॉसला भेटायचं. तो बॉसला भेटायला गेला हे सांगण्यासाठी की माझं इन्क्रीमेंट इतकं कमी का झालं, पण तिथं गेल्यावर त्याच्या लक्षात आलं की बॉस ऑलरेडी त्याच्या सुपर बॉसकडे म्हणजे मोठ्या साहेबांकडे गेला होता हे रडगाणं घेऊन की त्याचं प्रमोशन का झालं नाही. मग या मुलाला वाटलं की आपल्यापेक्षा बॉसच दुःखी आहे, म्हणून तो सुपर बॉसकडे गेला. सुपर बॉसकडे गेल्यानंतर कळलं की सुपर बॉसची नोकरीच धोक्यात आली होती. त्याची नोकरी उद्या असेल का नसेल या संभ्रमात सुपर बॉस होता. मग या मुलाला लक्षात आलं यांच्यापेक्षा मग आपलं बरं चाललं आहे, नाही का? असंच असतं. पण तरी देखील असं वाटत राहतं की आपण तर काम करतो आहोत, तरी देखील आपल्याला फळ का मिळत नाही, सुख का मिळत नाही, आणि आपण दुःख करत बसतो. या दुःखाबाबत बोलताना श्लोक क्रमांक 6 असं सांगतो, मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे, विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. आता अनेकदा कारण नसताना माणूस दुःख करत राहतो, चिंता करत राहतो, पण यातून घडत काहीच नाही. त्यापेक्षा आहे तो क्षण जर उत्तम पद्धतीत आपण जगत राहिलो, म्हणजे पुढे काय होईल याची चिंता करण्यापेक्षा किंवा काय घडून गेलं याचा विचार करण्यापेक्षा आहे तो क्षण, लिव्ह द मोमेंट असं ज्याला आपण म्हणतो, ते जर करत राहिलो तर ही व्यर्थ चिंता काही कामाचीच राहणार नाही, हो ना? समर्थ रामदासांनी इतकं सगळं सांगून देखील आपलं मन चिंता करायचं काही थांबत नाही. कुठल्या ना कुठल्या गोष्टीची चिंता सतत मनाला भेडसावत राहतेच. मग याबद्दल पुन्हा एकदा समर्थ रामदास असं म्हणतात की श्लोक क्रमांक 7, मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते, घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे, मती मंदते खेद मानी वियोगे. आधी काय झालं याची आपल्याला चिंता असते, पुन्हा उद्या काय करायचं आहे याची चिंता आज भेडसावत राहते, मग उद्या ती गोष्ट साध्य केल्यानंतर पुन्हा परवा काय करायचं आहे याची चिंता आपल्या मनाला लागून राहते. त्याच्यानंतर एखादी गोष्ट जर चुकीची घडून गेली असेल तर ते असं का घडलं याचीही चिंता आपलं मन करत बसतं. पण समर्थ रामदास असं म्हणतात की ही सगळी व्यर्थ चिंता आहे, म्हणजे या चिंतेतून साध्य काहीच होत नाही. मग करायचं काय? कारण अकस्मात होणारं होऊनही जाते, म्हणजे जे घडणार आहे ते घडणारच असतं. अर्थात ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्या घडतातच. मानवाला अनेकदा असं वाटतं की सगळं काही त्याच्या हातात आहे, पण कित्येक गोष्टी या आपल्या नियंत्रणाच्या बाहेर असतात. मग अशा गोष्टी जेव्हा घडतात, अशी परिस्थिती जेव्हा उद्भवते, तेव्हा आपल्या स्वतःला दोष न देता किंवा असं का घडलं याची चिंता करत स्वतःला दुःख न देणं हे जास्त बरं ठरेल. आपण आपलं कर्तव्य करत राहिलं की चिंता करावी लागत नाही, पण जर कर्तव्यच केलं नाही तर चिंता करायला भरपूर वाव असतो. तर हे होते मनाचे 7 श्लोक जे आपलं मन शांत करायला या ना त्या प्रकारे नक्कीच मदत करतील. तुम्हाला यापैकी कुठला मनाचा श्लोक अधिक जवळचा वाटतो ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा, आणि याशिवाय तुम्हाला ठाऊक असलेला किमान एक तरी मनाचा श्लोक कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका, आणि मनाशी संवाद करत राहा. पॉझिटिव्हिटी विथ वरुण भागवत.